यशवंत आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल खूप उत्साहात सुरू आहे, अजूनही लोक नोंदणी करत आहेत आणि तू सुरुवातीपासून आहे, तर तुझं काय मत आहे तुम्ही या सगळं गेले 5-6 दिवस देशातील नाही तर इंटरनॅशनल बाकीच्या फिल्म खूप असा एक्सपिरियन्स तिथे चालू पर्वणी आहे. लोकसंख्या तर त्यांचा मित्र आम्ही खूप एन्जॉय केले, तर सुरुवातीपासून आहे 85 चित्रपट दाखवले जाणार आहेत, म्हणजे अजून उद्याचा एक दिवस आहे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये चित्रपट आहेत, तर तुला कुठल्या भाषेतले चित्रपट बघायला आवडतो? आता पर्टिक्युलर नाही, मराठीच असेल तर एन्जॉय केलं होतं मराठी, पण बाकी चित्रपट आता भेटवा नाही करते, सब टायटल्स दिल्यामुळे मला सगळं मजा आली. कोणते चित्रपट पाहिले हिंदी भाषेतले, मराठी भाषेतले? बंगालीचा विसर्जन पिक्चर पाहिला आणि मराठी चिपऱ्या, पिंपळ आणि आता साऊथचा श्रीलंकेचा एक पिक्चर होता बर्निंग बर्ड्स, बाकी छान पिक्चर होता. बाकीचे पिक्चर पण आणि शॉर्टफिल्म वर ऍक्च्युली करता फोर्थ फ्लोअरला शॉर्टफिल्म होता, त्या पण अतिशय सुंदर होता. त्यामध्ये FTIच्या आणि सत्यजित्रे इन्स्टिट्यूटच्या मुलांनी खूप चांगलं शॉर्टफिल्म बरं खूपच सुंदर. अजून मला हे विचारायचं की आपल्या महोत्सवामध्ये जे लेक्चर असतील पोस्ट प्रोडक्शन हिंदी मास्टर क्लास, तर त्याबाबत तुझं काय मत आहे? सचिन केणेकरांचं जे लेक्चर झालं त्यामुळे डिक्शन वगैरे ऍक्टिव्ह आणि आपलं प्रसाद वस्तव, त्यामुळे पोस्ट प्रोडक्शनबद्दल खूप माहिती भेटणार, खूप एन्जॉय केलं हे वर्कशॉप. आणि पुढच्या वर्षी जो नवा फिल्म फेस्टिवल असेल तर त्याच्यामध्ये काय बदल करावा असं तुला काही सुचवायचं काय वाटतं? अजून नवनवीन 2018च्या ज्या फिल्म्स आहेत चांगल्यात चांगल्या, किंवा अजून जर फिल्म संख्या वाढून अजून मोठा करता आला तरी अतिशय उत्तम आहे. धन्यवाद आमच्याशी संबंध. थँक्यू.